चलने कहत नहीं है। अश्वत्थ बाबा का नहीं संगत है सग लपवायच तरी कशाला ना। अश्वत्थ आणि समीर काका तो नवरा बायकोच मानतो ना, मग अश्वत्थ प्रधानांकडे का राहते। दादा नमिता कशी आहे, काय म्हणता डॉक्टर, इकडे आणतोयस तू तिला? आता थोड्या वेळापूर्वीच शुद्धीवर आली ती, पण अजून ग्लानीतच आहे का? अगं तिचं बीपी खूपच लो झालं होतं। लो झालं होतं? ते म्हणाले काही टेस्ट कराव्या लागतील, त्यानंतर बघूया। नमिता शुद्धीवर आली आहे, दॅट्स अ गुड साइन। डॉक्टर राव आहेत का तिथे? मी बोलते ना त्यांच्याशी। अगं ते आत्ताच गेले इथं, मी तर शुद्धीवर आल्यामुळे त्यांचंही टेन्शन कमी झालं। तू काळजी करू नको, आहोत ना आपण सगळे। हा आणि टेस्टचे रिपोर्ट आले की काय कारण आहे ते सुद्धा कळेल। हा ओके ओके। काय करू मी आशू, परत येण्यासाठी पाऊल उचलतो पण धाडस नाही होत। सब पराभूत होऊन कसा येऊ तुझ्या समोर? नंतर मीता काय बोलतेस तू? हे बघ, डॉक्टरांनी तुला बोलायला परवानगी दिली नाहीये, ओके? पण शुभू, तू आधी बरी हो, मग पुष्कळ गप्पा मारू आपण, ओके? पण मी आपलं तिघांच सगळं संपूर्ण चित्र पाहिलं होत। आपण तिघांनी सगळे क्षण एकत्र काढायचे होते। हे होतं होतं काय चाललंय तुझं? तू यातन बरी होणार आहेस, अगदी ठणठणीत बरी होणार आहेस तू, कळलं ना तुला? आणि तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे, जसं तुला हवं तसंच होणार आहे मीता। देवा सगळ्याच बाजूने वाटा भंग होत चालले, का रागवलंयस माझ्यावर? तुझ्याशिवाय कोणाचा आधार आहे मला? सगळ्या थपडा खाऊन समीरशी सुद्धा खोट बोलण्याचा धोका पत्करून मी यात उडी घेतली, पण आता समीरचंही मन डळमळत आहे। दादाला अटॅक आला तो माझ्याबद्दलच्या होळकरच्या बोलण्यामुळेच, आणि आता मिसेस प्रधान अशा आजारी पडल्या। इतकं करू नये, कोणीच सुखी नाही। काय चुकलं माझं? टेस्ट रिपोर्ट आले का? हो आणलेत मी ते। काय? वेल, डॉक्टर मीरांनी जी पेशंटची मेडिकल हिस्ट्री सांगितली ती लक्षात घेता हे रिपोर्ट तुमच्यासाठी धक्कादायक आहे। म्हणजे? आनंदाचा धक्का आहे, नमिता प्रधान इज प्रेग्नंट। हा दादा, एक ग्रेट न्यूज आहे मीरा। दादा काय रे, काय झालं? अगं मीता इज प्रेग्नंट। व्हॉट कम अगेन? येस मीता इज प्रेग्नंट। मीरा आताच डॉक्टर रावने सांगितलं, आणि मीताची केस हिस्ट्री त्यांना माहित असल्यामुळे त्यांनी स्वतः क्रॉस चेक केलंय। अगं अरे पण कसं शक्य आहे? इट्स अ मिरॅकल दादा, इट्स अ मिरॅकल। बरं आत्या भाई, तुम्ही फोनवर बोलण्यात काय वेळ घालवताय? या लगेच इकडे। ओ बाय।